नाही, अपेक्षा प्रत्येकांची असतात. ज्यावरती आम्ही पक्ष वाढवतोय किंवा पक्षामध्ये आम्ही काम करतोय, तर आमच्यात पण अनेक कार्यकर्ते ज्यांना नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा याही अपेक्षित असतात, आणि त्याचा एक भाग म्हणूनच कार्यकर्त्यांची भावना आहेत ते. पण आज भोरमध्ये विशेषतः माझ्या उपस्थितीतच मी असेन, शंकर मांडेकरजी असतील, तात्या कुंडेजी असतील, आणि विशेषतः माऊली शिंदे असतील, यांच्या पुढाकाराने हा मेळावा घेऊन या गोष्टीतल्या ज्या काही गोष्टी जे आहेत किंवा ज्या मनामध्ये जे शंका, कुशंका किंवा संभ्रम आहे, ताई बोलण्याच्या अगोदर आम्हीच दूर केलेले आहेत. आणि आम्ही हे सांगताना हे स्पष्ट सांगितलं का, विधानसभेची चर्चा विधानसभेच्या वेळी करू, पण आता मूळ लोकसभा आणि ही लोकसभेची ही लढाई ही निव्वळ फक्त ताईपुरतं मर्यादित नाही आहे, तर हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. आणि ज्या पद्धतीने शिवसेनेला फोडण्याचं काम केलं, तीच परिस्थिती राष्ट्रवादीची झालेली आहे. ज्यावेळी आम्हाला फोडण्याची भूमिका घेतली तेव्हा पवारसाहेबांनी साथ दिलं, आज राष्ट्रवादी ज्यावेळी फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी उद्धवजी आदरणीय साहेबांबरोबर आणि विशेषतः सुप्रियाताईंबरोबर पूर्ण ताकदीने, आणि म्हणून ही सीट काही करून निवडून यायला पाहिजे, आणि त्याचा आढावा म्हणून आज मी बैठक लावली होती. मी आता पुरंदरला जाणार आहे 6:30 वाजता, त्याच्यात उद्या दौंड, इंदापूर करून मग परत उद्या खडकवासला आणि भोरवेल्ल्याचे मुळशीचा भाग इकडे बैठक देखील आयोजित करण्याचं काम केलेलं आहे. My love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के air coolers, extra large cooling pads के साथ, जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard air coolers, long lasting cooling. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, अनेक घोषणा या दरम्यान करण्यात आलेल्या आहेत. पूर्ण रीतीने परत एक नवीन जुमला देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पहिला मंदिर वही बनायंगे बोललेत, काही झालं नाही. 15-15 लाख दिलं 2014 अच्छे दिन आले तेही सांगितले नाही, आणि आता आपकी बार 400 पार हे जुमलेवाद सरकार आहे. मला पहिला भारतीय जनता पार्टी आणि केंद्रीय त्यांच्या नेतृत्वाला हे विचारायचं की तुम्ही तुमचा मॅनिफेस्टो जाहीर करताना तुम्ही आतापर्यंत काय दिलेलं आहे ते तुम्ही लोकांना सांगा, जे तुम्ही आश्वासित केलं होतं. गेल्यावेळी ज्यावेळी त्यांनी सांगितलं की MRP आम्ही रेट्स तेच ठेवू, काही करून घेऊन दोन कोटी तरुणांना बेरोजगार जे आहे ते त्यांना रोजगार मिळवून देऊ. 15-15 लाखचा तर हा किस्सा जुना झालेला आहे. मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आपल्या देशामध्ये वाढेल, आपली GDP वाढेल, हा ग्रोथ वाढेल. एका बाजूला ते सांगतात की आपला देश हा 5व्या क्रमांकावरती यायचा, आणायचा आपल्याला महाशक्तीमधून घेऊन आणायचा आर्थिक दृष्टिकोनातून. आता आपण 5व्यावर आपण 3 नंबरला येऊ म्हणून मोठा सांगण्याचा प्रयत्न होतो, पण मुळामध्ये 2011 आम्ही 5व्या क्रमांकावरती होतो. ते एवढं खाली का गेलं आणि परत आपण 5व्या क्रमांकावरती आलेलो आहोत, हा झाला एक भाग. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जर आपण एवढ्या प्रगतिशील आपण झालेलो आहोत 5व्या क्रमांकावरती आहे, तर 80 कोटी लोकांना लाईन लावून प्लॅस्टिकचे तांदूळ घेण्याची वेळ यावी. आणि ते सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही मोफत रीतीने 5 किलो तांदूळ आणि गहू देतोय, याचा अर्थ असा आहे की ते दारिद्र्य रेषाखाली आहेत किंवा त्यांना आहेत, त्यांना ती गरज आहे. मग जर ही गरज जर लागत असेल आणि एका बाजूला त्या गरजातली लोकं आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती प्रगती चाललेली आहे, हे जे वेगवेगळ्या ज्या गोष्टी जे होत आहेत कुठेही ताळमेळ लागत नाही, आणि म्हणून ही जी घोषणा पण किंवा घोषणापत्र पण फक्त घोषणा आणि जुमलेबाजी राहील की काय, ही तमाम जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. कारण विश्वासार्थी आहे. आता ते नवीन घेऊन आले मोदी की गॅरंटी, पण पहिल्या ज्या गॅरंटी ज्या दिल्या आहेत त्याला जुमले म्हणत आहे, म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचं हे समजत नाही. कालच सकाळी ही घटना घडली. मी सकाळी पण देखील त्यांना फोनवरती वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, पण माझं झालं नाही. हेल्मेट घालून 2 बाईक सवारीवरती जर होते, आणि अशावेळी ज्यावेळी लॉ अँड ऑर्डर एकदम पीकवर आहे, म्हणजे तुम्ही मी आपण साधा जर खिशात 500 ची नोट घेऊन गेलो तरी तपासणी होते, अशावेळी अशा गोष्टी होणं यातून आपण आता मुंबईमध्ये राहायला आलेलो आहोत की मुंबईचं का इतर राज्याची तुलना करावी लागेल का, हा प्रश्न निर्माण होतोय की भाई अत्यारे येतात कसे, ही लोक येतात कशी, त्यांची एवढी डेअरिंग होते आणि ते जाऊन फायरिंग करून हवेत मग त्याच्या भिंतीवरून करून जातात, म्हणजे हा संकेत देत आहेत की तुम्हाला आम्ही बघून घेऊ, हाच त्याचा अर्थ आहे. आणि त्यातून अजूनची चौकशी व्हायला पाहिजे. तातडीने सलमान खान असतील किंवा ज्या सेलिब्रिटीज असतील यांना संरक्षणमध्ये वाढ केली पाहिजे, आणि त्या संरक्षण देत असताना या घटना
कसे होणार नाही आणि त्याची कोणी ही घटना केलेली आहे त्याच्यावरती त्वरित कारवाई व्हायला पाहिजे अशी आयुक्तांना पण देखील आम्ही आग्रही विनंती राहणार आहेत आणि सरकारला, कारण सरकार आता अस्तित्वात आहे की नाही, कारण कायदा सुव्यवस्था एका बाजूला मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर ही घटना अशा एका सेलिब्रिटीच्या घरीत होत आहे तर उद्या मंत्र्यांच्या घरात पण होईल, आमदारांच्या घरात पण होईल। राज ठाकरे मागच्या निवडणुकांमध्ये खरं तर भाजपवर टीका करत होते, लावले तो व्हिडिओ म्हणून, आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो माहितीला दिलेला आहे, उद्या परवा त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्रचारात येतील। माझी तर त्यांना आग्रहीची विनंती आहे की त्यांनी प्रचाराचा नारळ मुंबईमध्ये ठाकूर कॉम्प्लेक्समधून फोडावं, आशिष शेलारांना घेऊन, पियुष गोयलांना घेऊन, आणि त्यातून ते किती मान आणि सन्मान त्यांना या ह्याच्यातून मिळतोय। मी तर नेहमीच सांगितलं की बाबा आमचे तर खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, यासाठी वाटते की बाबा की पुढच्या काळामध्ये जे इतर पक्षांनी झालं तसं त्यांचा होता कामा नये, आणि एक मराठी काही जरी आमचे मतभेद असतील तरी देखील ते मराठी व्यक्तीच्याबद्दलची भूमिका मांडणारा त्यांच्याही फासामध्ये जाऊन, भारतीय जनता पार्टीच्या फासामध्ये जाऊन ते फसू नये अशी इथली अपेक्षा आहे। अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं की लेखील इतके वर्ष निवडून दिलं, आता सुनील द्या म्हणजे सुनीत पवार यांना द्या, त्यानंतर शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की त्या बाहेरून आलेल्या आहेत, आम्ही मूळ पवार आहे, मूळ पवारांमध्ये फरक आहे, त्यानंतर खरं तर कुठेतरी त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे आणि स्वतः काल सुनीत पवार या भाऊक झालेलं पाहायला मिळालं, काय शरद पवार मला वाटते हे ह्या कौटुंबिक स्तरावरती हा विषय आहेत, पण ज्यावेळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन या ज्या गोष्टी होतात, सर्व नेते हे मोठमोठे नेते आहेत, त्या स्तरावरती आहेत, कोणी काय बोलावं नाही बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, पण अशा अनेक गोष्टी आपल्याला टाळता येईल हीच चांगली, कारण विकासाच्या मुद्द्यावरती, कारण आता आम्ही बघतो देशाचे पंतप्रधान सांगतात असली नकली चर्च बोल करत आहेत, दुसरे नेते सांगतात तीन तिघाडा काम बिघाडा, अरे मराठीत म्हण आहे की तीन तेरा नऊ बारा ही जी घोषणा आहे ती पण त्याला मग करतायत ना, तर म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती जाऊन आपापल्या ज्या भूमिका आहेत हे मांडणं गरजेचं आहे आणि मला वाटते ती स्वयंसर्वांनी ठेवलं पाहिजे। उद्धव ठाकरे, शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे हे मागच्या निवडणुकीत बाळासाहेबांचा विचार करून भाजपसोबत लढले होते आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जाऊन ते सत्ता स्थापन केली म्हणून त्यांचा टांगा आम्ही पडली गेला असं एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात। कसं आहे की जे टांगेवरती सवार असणारे ठाण्याच्या एका व्यासपीठावरती राजीनामा देत होते, याच भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांचा विचार ज्यावेळी आम्ही घेत होतो की आमचा किती नाहक त्रास होतोय आणि मला हे द्यावं लागतं, हे ते दिवस विसरले आहेत का? 2014 साली पण ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने साथ सोडली त्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही आमची ताकद उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्येच आम्ही केलं ना, त्यावेळी तर कुठच्या यंत्रणा होत्या, राज्यामध्ये पण देखील BJP होती, केंद्रामध्ये पण होती, सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात असताना पण देखील आत्मविश्वासाने लढण्याची भूमिका घेतली आणि लोकांनी साथ दिली। आता तर वेगळी सहानुभूती यासाठी आहे की महाराष्ट्राची ही कधी नवी अशी अवस्था, राजकीय अवस्था ज्यांनी केलेली आहे, एक सुडाच्या भावनांनी जे राजकारणामध्ये काम करू करतात आणि ज्यांना म्हणावं लागतोय की मला दोन दोन पक्ष फोडून इथपर्यंत यावं लागतोय आणि त्याच्यात त्यांचा मोठेपणा दिसतोय, ही संस्कृतीला थांबवण्याचं काम हे महाराष्ट्र परत एकदा केल्याशिवाय राहणार। सचिन भाऊंचा प्रश्न आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ ही 8-8 झाली, या मतदारसंघामध्ये सुमित्रा पवार यांच्या प्रचारासाठी बाहेरचे काही संघट दाखल झाले आहेत, एवढंच नाही तर काही पदाधिकाऱ्यांनाही अंडरवॉर सारख्या लोकांची फोन सुद्धा येणार नाही, तर पातळी कुठेतरी घसरली असं वाटतं। खरं तर अशा जर गोष्टी घडत असतील तर ही चिंताजनक निवड फक्त एका लोकसभेपुरता नाही आहे, ह्या प्रत्येक लोकसभेमध्ये पण अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न होतो आणि तुम्ही आज नाही तर तुम्ही काही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मंत्रीच भेटत आहेत, काही मंत्रींचे सुपुत्र भेटत आहेत, काही तर त्यांच्या घरी जाण्याचं काम करत आहेत, काहींना तर ते सांगतात की आम्ही ह्याला असं सोडवलं तसं सोडवलं, ही जर परिस्थिती जर राज्यकर्तेच जर करत असतील तर मला वाटते हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल। मला बारामतीतली माहिती नाही आहे, पण मी आज जसा आढावा इकडनं घेऊन जातो आहे, अधिकची आढावा घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होईल।